नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। सल्ल्या थेट सरपंच पदासाठीच्या निवडणुकांमध्ये युती व महाआघाडीचाच डंका वाजला आहे। खरं तर निवडणूक म्हटलं की कुठला पक्ष बाजी मारणार, कोणाचा पक्ष वरच ठरणार, कोणा सत्ता येणाराची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली असते। परंतु नुकताच पनवेल तालुक्यात सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं। या निवडणुकांमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये युती व महाआघाडी पाहायला मिळाली। एकंदरीतच भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच अपक्ष यांनी अनेक ठिकाणी युती करून ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याने हे राजकारण समजण्यास काहीच अवघड जात आहे। सरपंच पदासाठी 10 ग्रामपंचायतींमध्ये थेट लढत झाली। यामध्ये आदई, विचुंबे, नांदगाव, पोयंजे, वांगणीतर्फे वाजे, पारगाव, पळसपे, वहाळ, देवत, गव्हाण या ग्रामपंचायतीचा समावेश आहे। यापैकी आदई व विचुंबे या 2 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर उर्वरित 8 ग्रामपंचायतींमध्ये युती व महाआघाडी पाहायला मिळाली। महाआघाडी असल्याने पाहूयात कोणत्या ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत। पोयंजे शिवसेना, नांदगाव शिवसेना, पळसपे भाजप, गव्हाण भाजप, वांगणीतर्फे वाजे भाजप, वहाळ शेकाप, पारगाव शेकाप, देवत शेकाप, आदई शेकाप, विजुंबे शेकाप असे एकूण शेकापचे 5 सरपंच, भारतीय जनता पार्टीचे 3 तर शिवसेनेचे 2 असे 10 सरपंच निवडून आले आहेत। या निवडणुका युती व महाआघाडी करून लढवण्यात आल्याने यावत भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सगळे एकत्र येऊन सकारात्मक राजकारण करू, कारण शेवटी विकास होणं महत्वाचं आहे। भाजप, शेकाप आणि काँग्रेस अशा प्रकारची युती आम्ही गव्हाण ग्रामपंचायत, वहाळ ग्रामपंचायतीत केली आणि भांडण तंटा न करता राजकारण बाजूला ठेवून गावातील, कॉलनीतील, ग्रामपंचायत हद्दीतील सर्व लोकांच्या विकासाकरता एकत्र येऊया आणि सकारात्मक राजकारण करूया हे आम्ही ठरवलं। आमच्या संकल्पाला लोकांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल लोकांचे आम्ही आभारी आहोत आणि आमचा संकल्प यश दिला त्याबद्दल त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो। इथे राजकीय पक्षाचं कुठलेही आपल्याला काय घेऊनची निवडणूक लढायची नव्हती। स्थानिक स्वराज्य संस्था अशा म्हणजे मग तिथे राजकारण येते हे दुर्दैव असतं। आता ते राजकारण त्या कशामुळे येतं, काय येतं, त्या चुकवून बरोबर कोण या भागात जाण्यापेक्षा तिथे एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं हे चांगलं झालेलं आहे। हे उदाहरण आहे, हे उदाहरण घेऊनच पुढेही सुद्धा जावं। मी जशी गावची पद्धती होती, गावकी पद्धतीमध्ये काही लोक आडील तुटपणे करायला लागले, नंतर गावकी पद्धती मोडली आणि हे सर्व राजकारण सुरू झालं। आता खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीनं पुन्हा सर्व एकत्र पक्ष येऊन काय बघ कसं कोणी सरपंच कोण उपसरपंच सदस्य कोणाला बोलतात त्याच्या पक्षाने पद्धती वाटणी म्हटली आणि त्या पद्धतीनं आता हे चांगल्या रीतीनं हे झालेलं आहे। आता त्यातूनही काही असंतुष्ट लोक असतात, तर त्याच्यामुळे त्यांनी जर सीट भरली आणि काय उभे राहिले तर त्यांचं हे ते स्वातंत्र्य आहे, त्याप्रमाणे त्यांनी आजमावून पाहिलं आणि लोकांनी मात्र एकत्र येण्याला पाठिंबा दिला। तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना विचारले असता त्यांनी सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत प्रतिक्रिया दिली। 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये 5 ग्रामपंचायतीवर आमचे सरपंच बसणार, अजून 2 ग्रामपंचायतीवर आमचे उपसरपंच बसणार। पारगाव, विचुंबे, आदई, वहाळ आणि देवत, अच्छा, पारगाव 5 ग्रामपंचायत नाही, आमची फक्त युती वहाळ आणि गव्हाणमध्ये होती। गव्हाणमध्ये भाजपचा सरपंच होणार आहे, वहाळमध्ये आमचा सरपंच होणार आहे। अच्छा, नाही आणि आमची नांदगाव मध्ये आमचा उपसरपंच होईल। अच्छा, आणि मोहमध्ये पण आमचा उपसरपंच हो 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 अपेक्षित यश मिळाले असं वाटतंय आम्हाला, कारण शिवसेनेला फक्त एकच ग्रामपंचायत मिळालेली आहे आणि भाजपला पण 3 ग्रामपंचायती तशा मिळालेल्या आहेत आणि 1 ग्रामपंचायती ही सर्व पक्ष विरुद्ध शेका पक्ष विरुद्ध सर्व पक्ष अशी झाली आहे, कुठल्या एका पक्षाला नाही नांदगाव। करस्पॉन्डंट श्वेता भुईर यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।